हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने सुरू करण्यात आलेला समृद्धी महामार्गाचा लोकार्पण सोहळा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच केंद्रीय सडक मंत्री नितीन गडकरी, रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखदार सोहळ्यात पार पडला. या भव्य दिव्य सोहळ्याचे प्रक्षेपण शिर्डीजवळ कोकमठाण कोपरगाव येथे करण्यात आले. तर सदर कार्यक्रमासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटरसायकल रॅली, रिक्षा आणि चारचाकी वाहने यांची रॅली काढून लोकार्पण सोहळ्याचे उत्साहात स्वागत करून आनंद व्यक्त करण्यात आला. या प्रसंगी बोलताना खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा मार्ग राष्ट्राला अर्पण केलाय. मी शिर्डीच्या तमाम जनतेच्या वतीनं त्यांचे आभार मानतो. तसंच निळवंडे कालवे शिर्डी ते अहमदनगर रस्ता लवकरच पूर्ण करण्यात येईल. या प्रसंगी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, राजेंद्र देवकर, संपर्क प्रमुख पवार, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ, महिला आघाडी जिल्हा प्रमुख सौ कावेरीताई नवले, वारकरी जिल्हा प्रमुख संपत जाधव, उपजिल्हा प्रमुख राजेंद्र तांबे, रणजित ढिरगे, मनिल नरोडे, तालुका प्रमुख बापूसाहेब शेरकर, रमेश काळे, रावसाहेब थोरात, सुनील कराळे, प्रसिद्धी प्रमुख श्याम गोसावी, महिला आघाडी तालुका प्रमुख सौ पूनमताई जाधव, शहर प्रमुख सागर बोठे, सदाशिव गोंदकर, अक्षय जाधव, सुधीर वायखिंडे, बाळासाहेब कदम, संगम रसाळ, विक्रम फाटे, युवासेना शहर प्रमुख प्रमोद शिंदे, राहुल गोंदकर, सुनील बारहाते, जयराम कादळकर, युवासेना तालुका प्रमुख संदीप दातीर, राजेंद्र भोसले, सोमनाथ महाले आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. जागर जनस्थानसाठी हेमंत शेजवळ, शिर्डी.